14 अध्याय 15 वचन वचन के त्याच्याबरोबर बोचनास बसलेल्यापैकी कोणा एकाने या गोष्टी ऐकून त्यांना म्हटले, जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य। प्रभूचं वचन आपल्यासाठी सांगते की देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य। आता देवाच्या राज्यात भाकर खाणारे कोण? जेव्हा मत्तै 25 अध्याय 32 ते पुढे 46 पुढे आपण वाचू की जेव्हा तुम्ही एका गरीब गरजवंत लोकांना खायला देणार, परतफेड तुमची होणार नाही, एका कनिष्ठ बंधूला की खरोखर गरीब व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला खाण्यासाठी काहीच नाही, तर त्यावेळेला आपण खायला जेव्हा आपण देतो आणि दिल्यानंतर त्याच्यापासून काय नाही मिळत, तर त्याच्यानंतर आपल्याला आशीर्वाद मिळतो, त्यावेळेला आपलं खाणं स्वर्गात जमा होते। आपल्या घरामध्ये कोणत्या व्यक्ती जेवायला जर बसला तर जेवताना मीठ कमी आहे, मसाला कमी आहे, आज पाण्यासारखं झालेलं आहे, आज चांगलं नाही, टेस्ट नाही आहे, आज थोडं बरं वाटते, आज जेवलो मी खूप, पण कधी त्याला धन्यवाद दिला नाही, कधी त्याचे आभार पण मानले नाही। मानवाचे तर आभार तर सोडून द्या, परमेश्वरला पण विचारले पण नाही। हरिया परमेश्वरला नेहमी थोडा धन्यवाद द्या। का मध्ये 6:11 दिले, रोजची भाकर आज आम्हाला दे। एक प्रभू येशूने शिष्यांना प्रार्थना शिकवलेली आणि ती शिक्षाची प्रार्थना आजपर्यंत आपल्या प्रत्येकामध्ये ती आहे। मग आम्हाला शिकायचं आहे की आम्ही स्वर्गात कसं जाईल, म्हणून त्यांनी सांगले देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य। पुढे त्यांनी त्याला म्हटले, कोणा एका माणसाने संध्याकाळची मोठी मेजवानी दिली। आता कार्यक्रम प्रोग्राम असतात ते हमेशा संध्याकाळीच असतात, पण ते कोणाला आमंत्रण बोलवतात? जे श्रीमंत लोक असतात। आता श्रीमंत हमेशा खाता असतो, कारण त्याच्याकडे सगळं आहे, त्यालाच आपण बोलवतो। हरिया प्रत्येक मनुष्य, संत पौलाने जेव्हा करिंथकरास पहिल्या पत्रामध्ये 11:23 23 दिलेले आहे, तर 34 वचनमध्ये त्यांनी सांगले तुम्हाला आपापल्या घरी नाही का खाण्यासाठी। तर हे भोजन प्रभूचं भोजन असते। हे भोजन कसं आहे, आपण जेव्हा कमावतो आणि तेच त्याचा दशांशन अर्पण काढून गरीब लोकांना ज्याला देण्याचा काम करण्याचा प्रयत्न करतो, मला किती नाही 6 परमेश्वर बोलतो, मी त्यावेळेला बोलतो मी बदलणारा परमेश्वर नाही, याकूब पोहोच होतो तुम्ही नष्ट झाले नाही, माझ्या मंदिरात सारा दशांशने अर्पण यावा म्हणून तुम्ही अर्पण करा। आता ज्यावेळेला 96 सूत्र सीतमध्ये किती पण पवित्र मंदिरात अर्पण घेऊन या। आता जे व्यक्ती खरोखर गरीब गरजवंत लोकांना अन्न वाटप करतात त्या मंदिरातून खरोखर, तर अशा लोकांना ते दानधर्म करायचं असतं। आम्ही सगळे बरे आहेत ना, आम्हीच दान घेतो, दान टाकतो आणि दान खातो, आमचं आम्हालाच होते, ते गरिबापर्यंत जात नाही। जेव्हा आम्ही गरिबापर्यंत पोचवतो तो देव बरोबर देतो, मागायला लागायची गरज नाही। कारण का, तुमचं काम आहे, ज्या कंपनीत कामाला मनुष्य लागतो तर त्या कंपनीची जबाबदारी असते ते काम देणं आणि त्या कामाचं कार्य करणं। तसं प्रभू येशूच्या बाबतीत आपण प्रभूच्या कंपनीमध्ये काम करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला खायला प्यायला सर्व गोष्टी देतो। मग ते 6:25-34 दिलेल्या आपल्याला गोष्टी आहेत आणि आपण खरोखर परमेश्वरच्या वचनाचं जर खरोखर अनुभव घेतो आणि खरोखर मी या दानधर्माची ओळख देतो ते आम्हाला कळते। कारण Esther 9:22 आता दिली, गरीबांसाठी काहीतरी करा। तुम्ही स्वतःला नाही देऊ शकत, जे देणारे लोक आहेत थोडे त्यांचं सर्वे करा की खरोखर हे गरजवंत लोकांना अन्नधान्य पोचवतात का, काही देतात का, तर त्याची थोडी सर्वे करा, नंतर तुम्ही दान करा। कारण करिंथकरास दुसऱ्या पत्रामध्ये 9:6 वचन दिलेलं आहे,
कारण संतोषाने दिलेला देवाला प्रिय आहे ते मनापासून दानधर्म रुखरुख मनाने दानधर्म करायचा नसते. कारण परमेश्वराचं जे शिकवणच असं आहे आणि आपल्याला परमेश्वराने दिले त्या हिशोबाने परमेश्वराच्या इच्छेने द्यायचं असतं. आज लोक दानधर्म करतात, ठिकठिकाणी दानधर्म करतात, पण दान नक्की कुठे पोचते ते पण थोडा विचार करा. गरीब लोक वाट बघतात खाण्यासाठी, त्याच्यापर्यंत पोचत नाही. एखाद्या व्यक्तीकडे दानधर्म देण्याचा प्रयत्न केला, हे तू दे ना त्यांना देऊन टाका तर पोचवते की नाही म्हणजे. हरिया एक वेळा माझ्या ह्या पवित्र प्रभूच्या घरामध्ये एका व्यक्तीने त्यांना दान दिलं की तू जा आणि तिकडे केंद्रात दान दे. तर आले, त्यांनी दान त्याला दिलं, ते आले पण दान नाही केलं आणि गेले. काही टायमानंतर मला फोन आला, ब्रदर मी एका व्यक्तीकडे दान दिलेलं आहे ब्रदरांच्या हातात दे, म्हणजे मला कळेल आणि जर पेटीत टाकलं त्याने टाकले की नाही मला माहिती नाही. म्हणून मी त्यांना काही सांगितलं की ते ब्रदरांच्या हातात दे, मग मला माहिती. तर मी हा विषय केला, मला सांगितलं फोन आलेलं, तेव्हा मी सांगितलं माझ्याकडे काही दान आलेलं नव्हतं. आता ही माणसं आलेली प्रार्थनेला आले, प्रार्थना घेतली आणि गेले. मग त्या माणसाने त्यांना विचारलं की तुम्ही नाही ना, मी विसरलो. कारण ते प्रार्थना घ्यायला विसरले नाही, दान द्यायला विसरले. मी सांगितलं दानधर्म बायबलच्या शिकवण्यानुसार मग ते साथ दिले, या हातातलं या हाताला कळणं, तू दुसऱ्याकडे दान कशाला दिले, तुम्ही स्वतः या पेटीत टाका, नाही तर तिथे काउंटरवर घेतात त्यांच्याकडे दान. तुम्हाला जर वाटत असेल तिथे घ्या, नाही तर पेटी आहे त्याच्या टाका. दुसऱ्यांच्या हातात दान दिलं तर तुमचं शेवटी काय उपयोग झाला नाही. आता त्या दानाविषयी त्याच्या मनाला जर कदाचित जुदासारखा 30 नाण्याने विकण्याचा विचार केला तर मग ते 26 अध्याय किंवा 14 अध्यायमध्ये त्याच्या मनात विचार आले तर काय करणार. सांगितलं कधी पण दानधर्म करताना, म्हणून मी शक्यता हातातभर दान घेत नाही, तुम्ही तिकडे ठेवा, तुम्ही मला नाही देत, तुम्ही परमेश्वराच्या कार्याला देतो, तुमच्या स्वतः स्वर्गात जमावा, तुम्ही स्वर्गाच्या बँकेत पैसे ठेवतात, मृत्यूनंतर तुम्हाला उपयोगी ना, मला उपयोगी नाही. म्हणून मी कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, कारण तुमच्या पैशावर माझं लक्ष गेलं तर मी देवाची सेवा करू शकत नाही. कारण मग ते चार लोक चार प्रभू येशूने दानाकडे लक्ष नाही दिलं, आम्ही दानाकडे लक्ष देत नाही. म्हणून मग ते 19 अध्यायमध्ये 23 पासून तर 30 पर्यंत दिले, धनवानाला स्वर्गात जाणं फार कठीण आहे. मग पेत्राने सांगितलं की प्रभू येशूला की सांगते आम्ही सगळं सोडून आलं तर आम्हाला काही येणारा काळात नाही. तर पेत्राने सगळं सोडलं, आज आम्ही सगळं सोडलं म्हणून प्रभू आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवते. आम्ही खाण्याचा आणि पिण्याचा आणि कोणत्या वस्तूची विचार करत नाही, आमच्या खिशात आहे ना असेल नसेल ते दुसऱ्यांना दे. माझ्यापेक्षा कोण गरीब आहे, माझ्यापेक्षा गरजवंत कोण आहे, मी आहे ना तर मला कोणतरी दास देईल. पण ज्याच्याकडे देण्याची अपेक्षाच नाही, ज्या माणसाला कोण काही देऊ शकत नाही, तर त्यांना. आणि मी अनुभव माझ्या जीवनामध्ये या केंद्रात मी कार्य करत असताना अनेक अनुभव घेतले आणि मी नेहमी लोकांना सल्ला करतो, तुझं स्वतःकडे लक्ष देऊ नका, दुसऱ्यांचं बलं बघ, तुला परमेश्वर एवढं देईल की कमी पडणार नाही. माझ्या घरी एकदा साधू आले तर मला एक तिरस्कार आहे, मी पैसे कोणाला देत नाही, कोणाला रेशन पाणी, कोणाला जेवण, काही काय म्हणजे आर्थिक गरज आहे त्यांच्या घरच्या लोकांना रेशन पाणी भरून काय ते मी पुरं करेन, दुसरं नाही काही. कारण पैसा दिला तो काय पण करू शकतो. खायला मी जाऊन दुकानात ना खायला बिस्किट घेईन, रस्त्यावर भिकारी असेल तर रस्त्यात भीक मग फिरत असेल माणूस, मागत असो का नसो नुसता जरी चालला असेल ना तो मी बघितला ना तर ते दुकानामध्ये जाईल. त्यांचं एक दिवस साधू होते, त्या साधूने आमच्याकडे आले ना मला सांगते मला पैसे पाहिजे. तर मी सांगितलं मी पैसे देत नाही आई, त्याला जेवण दे, तुम्ही बसा इथे तुम्हाला जेवण देते, एक ग्लास पाणी एक तांब्या पाणी भरावून ठेवला आणि जेवणाची प्लेट दिली. जेवला मी माझ्या घरामध्ये गेलो, प्रार्थना करू लागलो, प्रभू मी हर माणसाचा सन्मान करतो कारण प्रत्येक मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. कारण यवनाच्या पहिल्या पत्र 4 अध्यायमध्ये प्रत्येक आत्म्याची पारख करा, आत्मा कसा आहे.
चांगलं केल्यावर आपल्याला मिळते. कोणाकडे मागू नका, कारण प्रभूच्या नावाने भिकारी नसतात. प्रभू आपल्याला स्वतः सांगतो मध्ये 6:25 त्या पक्ष्यांकडे येतो, त्यांना मी देऊ शकतो तुम्हाला का नाही. तर ह्या माणसानं मी खायला आईने मला म्हणजे आणून दिलं, जेवण दिलं त्यांना, बाबा वगैरे होते तिथे जेवण दिलं, वटीवरच त्याला बसवलं आणि वटीवरच जेवला आणि गेला. आणि मी त्याच वेळेला बाहेर उतरलो, जेवल्यानंतर आईने पाणी बिडी देऊन ठेवलं. तर बाबा त्यांच्याबरोबर बोलत पण होते आणि मी थोडासा उभा राहिला त्यांच्याकडे. आणि त्या साधूने मला सांगितलं की या मुलाला कधीच कमी पडणार नाही. बाबाला नाही बोललं, त्या आईला नाही बोललं, त्यांनी मलाच का बोललं, या मुलाला कधी कमी पडणार नाही. हाय तरी काय, मला ते काय कळालं नाही. जाऊ दे, तो विषय बाजूला ठेवला आणि चुप राहिला. आणि तो पुढे गेला आणि थोड्या 20 फूटवर पोचला माणूस. आणि त्या घराच्या त्या बाजूला एक घर होतं आणि घराच्या त्या बाजूला एक घर होतं, म्हणजे लांब आहे ते. आता कुठे गेला तो, या घरी गेला तो, त्या घरी गेला ते कळते, कारण दिसते समोर. आम्ही बघितलं त्याला तर त्याने मला सांगितलं आणि आशीर्वाद दिला, तिथून हात केला की परमेश्वर तुला कधी कमी ठेवणार. त्या बाहेर गेला आणि कुठे गेला तो माहीत नाही, गायब झाला. आम्ही तिथे शोधता त्या घरी, त्या घरी शोधता त्या घरी शोधता, हा दिसत नाही. रस्ता तो सरळ आहे पण बाहेर उतरून बघितलं तरी दिसत नाही. आई वडीलशी बोलली, कदाचित आपली परीक्षा घेण्यासाठी देवालाच. 3 वेळा माझ्याजवळ साधू आले, काय माहिती नाही परमेश्वरने कोणाला पाठवले. ते महा कैलास महाऋषी आहेत, ते त्यांना पाठवलं असेल माहिती नाही. साधू सुंदर सिंग यांना माहिती नाही. देवाचे कोणतरी सेवक येऊन माझ्यासाठी नाही. एक विनंती अशी होती माझी, मी आमच्या काकांच्या घरी आणि त्यांच्या घरी मी परदेशातून आलो, बसलो. मला सवय आहे म्हातारे लोकांना जाऊन भेटी देत, कसे आहेत बरे, कोणाकडे पाणी चांगलं. तो आला ना मला सांगतो, मला 35 किलो गहू पाहिजे. मी सांगितलं मी नाही बोलते ते तिकडे द्यायचे, मी स्वतः देईल पण मी कोणाला देत नाही, मी कोणावर भरवसा ठेव. मला द्यायचं आहे, कुठे द्यायचं आहे मला सांग, पण मनुष्यामध्ये नाही. त्यांना मी पैसे देतो, तो तुलाही पाहिजे आपलंही पैसे देतो, तुला पाहिजे ते हे घे, थोडी तुला पाहिजे असेल खर्च देतो. त्या टायमाला मी कोणाला काय देत नव्हता नाही, त्या टायमाला देत होता. तेव्हा मला माहीत पडलं की लोक एक दिवस छक्का आला त्याला दिलं तो सिगरेट पितो, नाही त्याला विचारलं तर दारू पण पितात. त्यानंतर मग दान धर्म पैसे द्यायची बंद केली, त्यानंतरच्या गोष्टी, त्या अगोदरच्या गोष्टी ह्यावर. तर मी त्याला पैसे देत होतो, नंतर नाही मला नाही, मला 35 किलो गहू पाहिजे. तेव्हा 10 का 12 रुपये किलो होते त्या टायमाला ते गहू, काहीतरी असं. मी नाही दिले त्यांना, ठेवलं तसंच. तो काही बोलला नाही मला, त्याने फक्त एवढं सांगितलं हा मुलगा खूप चांगला आहे, तो गेला. त्यानंतर एक टाईम एक साधू आला, माझं घरात एक पर्सनल प्रॉब्लेम होती आणि हे प्रॉब्लमासाठी ना मी खूप मुश्किलात होतो आणि मी खूप प्रार्थना करत होता की देवा मी कुठेतरी त्या बंधनातून सुटेल तर बरं आहे. माझ्यावर खूप मोठा संकट येऊन बसलेलं आहे, ते मला याच्यातून बाहेर उतरायचं. मी खूप प्रार्थना करत होतो पण काही नाही. तर ते एक दिवस ते साधू आले आणि माझ्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं फोटो होता, ते कॅलेंडर फोटोचं. तर ते कसं आहे, आपण काय बघतो की फोटो देव आहे,
खोटू आदर्श करा की प्रभू येशू उत्पत्ती 1:27 की प्रत्येक मनुष्य देवाचा रूप आहे. तर मला ते आदर्श मी करत नव्हता, तर मी त्या साधूला सांगितलं तो माझ्या रूममध्ये आला, मला सांगितलं तुला काय सांगायचं आहे. मी त्याचं स्वागत केलं, बसवलं माझ्या रूम, माझ्या रूममध्ये मी प्रार्थना करायचा, पण कोणाला रूममध्ये नाही घ्यायचं. पण अचानक त्याला मी कसा होकार दिला पण ते पण माहिती नाही. आणि त्याला सांगितलं ये बसा कुठचीत बसला आणि तिकडे फोटो दाखवले ना. तो मी सांगितलं माझ्याकडे येशू देव आहे. तो बोलते तुझ्याकडे येशू नाही ना. त्यांना नाही सांगितलं की तो फोटो आहे. सांग फोटो आहे. मला वाईट वाटलं कारण आपण सगळे कॅथलिक लोकांचा पहिला प्रॉब्लेम आहे फोटो म्हणजे देव. तर बायबल कधी बघितलं नाही की बायबलमध्ये देव आहे. पवित्र शास्त्राच्या शिकवणानुसार वचनानुसार फक्त आपल्याला शिकवली मूर्तीपूजा आहे नाही. देव पहिली साधने आपल्याला पहिलं फर्स्ट कम्युनिच्या अगोदर पहिले घेतानाच पहिलं सांगतात की एकच देवाला बस. पण इथे एका देवाचं बोलतात, इथे परत आहे तो मूर्तीपूजेचा हिसाब आहे तोच आहे, त्याच्यात काय बदल होत नाही. तर त्याने मला सांगितलं तुझे टाईम देतो तुला 10 ते 11 टायमाला असा अशी एक व्यक्ती तुझ्याकडे येणार आहे आणि हे तुझी ही व्यक्ती तुझा नाश करणार आहे. आणि ज्या संकटामध्ये मी मध्यस्थी करत होता तर साधूने मला ते सांगितलं आणि खरोखर मला सांगितलं 2 दिवस तू इकडेच राहा, बाहेर जाऊ नको. हे तसंच झालं, 2 दिवस बाहेर नाही गेलो, ती व्यक्ती माझ्याबरोबर आली. त्यांना मी सांगितलं तुम्ही माझ्यावर खूप प्रॉब्लेम आजार आणलेले. नंतर माहीत पडलं शेवटी झालं, प्रभूने मला त्या बंधनातून मुक्ती दिली, आझादी दिली. त्यानंतर मी प्रभूच्या सेवेमध्ये पडलो. ती बंधनं तोडण्यासाठी तो साधू माझ्याकडे येऊन गेला. देवाने त्या माणसाला सांग, कारण बघा आपण काही सांगतो, मी पहिला साधूवर तिरस्कार करतो. तिरस्कार करायचं नाही, त्याची कर्म त्याच्यामुळे. तुम्ही त्या मागे नका लागा, बस एवढंच. जे सच्चाई सांगतात ते ऐका, वाईट आहे ते सोडून द्या. लुटणारे पण आहेत, चांगले शिकवणारे मार्गदर्शक पण आहेत, परमेश्वरचे सेवक आहेत, नाही असं नाही. तर मी अनुभव घेतले, चांगल्या लोकांशी पण घेतला अनुभव, वाईट लोकांशी पण. एक दिवस एक साधू आणले, तर माझे मित्र आहेत त्यांच्या घरात गेले. तर त्यांची आजी आणि त्यांची आत्या या दोघींना तिकडे बसवलं आणि त्यांना फसवून त्यांच्या गळ्यातलं सोनं काढायला लावलेलं आणि तेलाचा डबा मागला. आणि हे घेऊन तो निघून जाणार तेवढ्यात वडील त्या रस्त्यातून जात होते. त्यांनी बघितलं की ती काहीतरी मिस्टेक चालली. तर त्या घर बघ उंच ते आणि त्या घरात म्हणजे समजा 1 स्लॅबपर्यंत असं एवढं उंच होतं खिडकीपर्यंत. तर त्यांच्यावर तो चढले मावडील ओळीनं त्या वरून खिडकीतून उतर आणि त्याची पाठ खाली तो पळाला दागिने सोडून. नंतर मी विचार केला हे काय झालं आम्हाला, म्हणजे आम्हाला माहिती नाही त्याने काय केलं. ते दागिने बिगिने काढून दिलेले आहे, तेलाचा डबा पण आणून ठेवलेला. तो पळ काढली त्याने अरे हां. तर असं आहे की तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक नफरत होती की अशी लुटणारे पण सांगत असं आहे. प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचं सोंग घेतो. माणूस चांगला आहे तर त्याच्या आतमध्ये जो एक दुष्ट आत्मा कार्य करते तो आत्मा माणसाच्या मागे लागतो. म्हणून आपल्याला चांगल्या गुणाकडे शिक्षण घ्यायचं आहे. गरीब गरजवंत ज्याला खरी गरज आहे अशा लोकांना तुम्ही स्वतः देऊ शकता. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खरोखर प्रभूची ओळख येऊ शकते. दानधर्म म्हणजे काही बोलणं नाही आणि दानधर्म केलं तर रुखरूप पण आपण नाही आणि दानधर्म केलं तर दान लोकांना सांगण्यासारखं नाही. नीतीसूत्र 27:2 आपल्या जीवनामध्ये एक शिकायचं आहे, स्वमुखाने नाही इतरांनी तुमची प्रशंसा करा, इतरांनी तुमचा सन्मान केला पाहिजे. जी वेळ प्रभूंनी मला दिले ते काम. आता जेव्हा मी इथून रस्त्यावर पडलेले वेडे लोक असतात त्या लोकांना इथून डबे आपल्या केंद्रातून पाठवत असतात. एक दिवस एक रेल्वेच्या बाजूला एक मनुष्य खूप
आजारी पडलेला होता आणि आपले कार्यकर्ते गेले, एक डबा दिला त्याला जेवणाचा, दिला तर तो अर्धा खाला आणि अर्धा ठेवला की संध्याकाळी मला मिळेल. तर जेवढे माणसं जातात त्याच्याकडे फक्त इशारा करते, मला खायला दे, मला खायला दे, मला खायला दे. लोकं पैसे काढतात आणि त्याला टाकून तो पैसे घेतो आणि उचलू ठेवतो. तो खाणं मागतो, त्याला भूक लागते, त्याला खायला नाही मिळत, उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, काय नाही. तर हा कार्यकर्त्यांनी एकाने त्यांना नेऊन डबा ठेवला, त्यानंतर संध्याकाळी परत नेऊन दिली. कारण मी सांगितलं एक टाईम नाही द्यायचं, दोन टाईम द्यायचं. दोन टाईम भूक लागते तर दोन टाईम जेवण द्यायचं. दोन टायमाची सुरू केली डबे देण्यासाठी, प्रभूने आम्हाला देण्यास सुरुवात केली. असं करता करता 15 दिवसपर्यंत त्याला डबे मिळाले. 15 दिवसात तो मस्तपैकी उठला, बसला, फिरता, चालता, झाला गेला आणि त्याचे केस, दाढी भरपूर वाढले, जाऊन केस कापले, दाढी का त्यांनी. त्यानंतर त्याने चांगले कपडे घेतले, कपडे घातले आणि तो आला आणि परत डबा मागण्याचा त्याने प्रयत्न केला उभा राहून. तो सांगते चांगले लोक जे असतात त्यांना आम्ही खायला देत नाही, तू कमावू शकतो, मेहनत करू शकतो, कष्ट करू शकतो, तर अशा लोकांना ना आम्ही ते अन्न देत नाही. तर सांगते इथे मी जो पडलेला होता, 15 दिवस मी अन्न खात होते, तुम्ही देतो देतो त्याच्याने माझ्या अंगात शक्ती आली. शक्ती झाल्यानंतर मी आता मजबूत झालो, व्यवस्थित झालो ना, आता मी माझ्या घरी जाणार. कारण माझी मानसिक शक्ती जी होती ना, ती ह्या अन्नपाण्याने मी एकदम क्लिअर झालो, व्यवस्थित झालो. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती आली, तो पूर्ण बरा झाला, त्याने साक्षी सांगितली वगैरे आणि तो निघून गेला. लोक मला फक्त पैसे देतात, मी त्यांना इशारा करतो, मला खायला दे, मला खायला दे, मला खायला दे. जिथे दिवसात 120 डबे डेली जायचे, एक एक टाईम जे 120 जायचे, त्यानंतर शेवटला 20 डबे राहिले, 100 माणसं बरे होऊन गेली, मानसिकता निघून गेली. बरेचशी उदाहरणं बघायला मिळतात. माणसाला प्रीतीची गरज आहे. एक प्रीतीने माणसाला जिंकू शकते. एक घास माणसाचा शरीर आनंद व शांती तयार करू शकतो. स्वर्गात धन जमा करायचं असेल तर एकच पर्याय आहे, त्याने गरिबांसाठी दान करावं. लोकांच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या इच्छेनुसारच पवित्र शास्त्रात लिहून दिल्याप्रमाणे. आज मी नेहमी लोकांना एक एक शिकवतो, प्रत्येक माणसाने एका घरात 4 जरी माणसं असली तर एक एक 3 चपात्या 4-4 खात असेल तर 3-3 खाल्या तर 4 चपात्या उरतात, एक कोणतरी माणूस खाऊ शकतो. तरी बाजूबळा मनुष्य कधी गरीब राहणार नाही. ही जर प्रेरणा माणसाला झाली ना, त्या भारत देशामध्ये गरीब कोण दिसणार नाही, आपला स्वतःचा भार घेऊ शकतो. कारण आंधे, लंगडे, लुले न पांगळे हे आपल्या लोकांना परमेश्वराने त्यांना पोचण्यासाठी दिलेलं आहे. आपला दशांश न अर्पण जो आहे तो त्या लोकांसाठी ठेवलेला आहे की तुम्हाला एक आज्ञा मिळावी. आता तुमच्या अंगात ताकद आहे, परमेश्वराची शक्ती आहे, म्हणून आपण कष्ट करतात, मेहनत करतात. पण परमेश्वराने ही शक्ती जर आपल्या हातातली घालवून त्याच्या जागेवर आपण असते तर. मी नेहमी लोकांना एक शिकवतो, तो गरीब आहे ना तर तू समजून घे की तो गरीब नाही, तूच गरीब आहे. त्या जागेवर तू असता तर माझ्या घरामध्ये लहानपणापासून मी शिकलेलो आहे. आम्ही खूप श्रीमंत असताना घरात 7 माणसं काम करणार, मला सांभाळण्यासाठी एक मनुष्य. तो मला एवढी समज होती की मला खायला प्यायला सगळं आणायचं आणि खूप लाडका असल्यामुळे भरपूर अन्न पाणी, वस्तू खाणं भरपूर माझ्या जीवनामध्ये. काय माहिती नाही, मी जन्माला आल्यापासून एक धनसंपत्ती प्रभूने दिलेलं, काय माहिती कशा प्रकारे. आणि तो आमच्या घरी कामाला असायचा,
तो मला जेवण द्यायचा, तोच खावडायचा. तर मी त्यांना लहान असताना सांगायचे, ताक तू घे, तू खा. येतानाच मी जास्त घ्यायचं, यांना वाटलं एवढं खातच. तो मी खातो त्याच्या तोंडाला पाणी. नंतर निर्णय घेतले, नाही तू खात जा, मी खात जा, बांधा नाही. जी दया माझ्या मनामध्ये श्रीमंत आणि गरिबामध्ये काय फरक आहे, आणि जो माझ्या डोक्यामध्ये तो विचार आला त्या आजपर्यंत आजच्या काळामध्ये माझ्याबरोबर ज्या माझ्या स्वतःच्या मुली पण आहेत आणि माझ्या जोडीला आपले कार्यकर्ती मुलीसुद्धा आहेत. तोंडाचे घास काढून त्याने दुसऱ्यांना खाणंपिणं दिलेले अशा मुली पण आहेत, मुलंसुद्धा आहेत, पुरुष लोकसुद्धा आहेत. खूप अनुभव घेतले आणि मला आदर्श निर्माण झाला की माझा पिता दयाळू आहे तसे आपण दयाळू पाहिजे. आज अनेक लोक, काल मी एका माणसाला इथून अन्न वाटप दिलं दोघांना, त्यांना सांगितलं दुसरं कोण व्यक्ती असेल त्यांना. दोन लोक आलेले इकडे, एक तो पायाने पूर्ण अपंग होते, तर जेव्हा ज्या माणसाने त्याला सांगितलेलं होतं तर तो माणूस आलेला इथे, त्याने पाठवलेलं तर दुसऱ्यांना पण. तर ज्या माणसाला मी सांगितलं दुसरे कोण असे असतील गरीब त्यांना पाठवू, त्यांना पण मिळेल. पण भुकेने मरू नका. देव भुकेसाठीने प्रभू येशूने एक प्रार्थना शिकवली, मग ते सांग रोजची भाकर आज आम्हाला, देवाकडे मागा देव दे. तर हे देवाचं घर आहे, इकडे मागा. मूर्तीला खायला लोकांनी नारळ दिले, केळी दिली, खाणारे दुसरेच खाल्ले आणि केळी कुजून गेली, नारळ पण कुजून गेले, आणि रस्त्याला मंदिराच्या किनारे ते उपाशी मरून गेले. ज्याला गरज आहे त्याला द्या, मूर्तीला देऊन काय, मूर्ती खाणार आहे का ती. सैतान आपली बुद्धी भस्म करतो. म्हणून येशयात 13:11 वचना दिले, दिमाग काम करत नाही माणसं. स्तोत्रसहित 115:1 दिलेले, मूर्तीवर भरवसा ठेवणारी मूर्ती सारखेच आहे. जर तुम्ही स्वतः विचार करा, मूर्ती आपल्याला काय देते. तिला डोळे आहेत, कान आहे, बोलत नाही, ऐकत नाही, चालत नाही, तोंड बी नाही, ती काय करू शकत नाही. तिच्या मागे काय आलं, ती आदर्श ठेवा. ही व्यक्ती अशी होती, हा प्रभू येशू असा होता, क्रूसावर बलिदान झाला आमच्या पापी लोकांसाठी, ही सत्य आहे. पवित्र बरी अशी होती, तिने चांगल्या मुलांना मार्गदर्शन केलं, शिकवण दिलं आणि आदर्श या जगाला दिलं. एक आई आणि एक स्वर्गीय बाप, त्याद्वारे अवघे सर्व झालं. आणि पुत्र म्हणजे प्रभू येशू. जेव्हा 1:12 आपण प्रभू परमेश्वराचे पुत्र आहोत. सर्व मानव, तुमचा आत्मा गेला तर तुमचा धर्म गेला. आपण एका गरीबाला, तुमचं श्रीमंत जर व्हायचं असेल, तुमच्या घरात काही कमी काही नसेल, मला म्हणजे काहीसुद्धा कमी पडणार नाही, जर गरीबांना द्यायला सुरुवात करा. आज मी एवढं वर्ष हे सेवा करतोय, कोणीतरी मला येऊन सांगावं की याने माझ्याकडे एवढे पैसे मागितल्याने आणि गरीबांना खायला दिल्या. मी फक्त लोकांना एक शब्द बोलतो, कोणाला काय द्यायचं एवढाच बोलेल. माझा बाप सांगेल, जा तू दे. माझ्या बापाने मला तो अधिकार दिला, तू काम करायचं आहे कर, मी दे. प्रभूचे अनेक वेळा मी वाणी ऐकली, प्रभूने मला अनेक वेळा शब्द दिले, मी देईन. माझी विचार तन मन तेच असतात, दुसऱ्यांचं चांगलं, कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे. जर कोणाचं मन दुखत असेल तर माझं मन दुख. जी वस्तूने तू आनंद होते हे बाबा घे, सुखी हो. आज काल ती माणसं गेली, त्यांना सांगितले ते बरोबर केवढे चांगले आहेत, बरं मेले चांगलं. तो जो खराब असलेला आहे स्वर्गात त्याचं नाव कोण घेत नाही, अरे आपण पापी लोक आहे. मानवाने कधी किंमत ठेवू नका. मी तर नेहमी हमेशा लोकांना सांगतो मी पापी आहे.
माझा परिचय करून आणतो परमेश्वर. ज्या परमेश्वरने माझ्यावर उपकार केले आहेत एवढे चांगले मला घडवलं, मी लायकी नाही प्रभूच्या समोर उभा राहण्याचं की प्रभूची सेवा, पण त्याने माझी लायकी केली. मी नेहमी लोकांना बोलताना सांगतो मी पापी आहे, माझ्या पाप्यावर जर एवढं प्रेम केले तर तू माझ्यापेक्षा तुम्ही चांगले, तुमच्यावर केवढं प्रेम परमेश्वर. प्रभूकडे एकच विनंती करते, जिंदगीमध्ये जगेल ते तुमच्यासाठी आणि जे जाईल ते तुमच्यासाठी. माझा आत्मा आणि शरीर हमेशा तुमच्या हातात असावं. सीतानाने माझा आत्मा आणि शरीर चोरावं, दादा चोरी तो चोरी घाल. मला सांगण्याचा अर्थ एकच, सेवा करताना निस्वार्थी करा की तुमचं धन स्वर्गाचं वाचा. म्हणून लूक 14 अध्याय हे वाचलं तुम्ही तिथून का, तुम्हाला अख्खं टोटल माहिती पडेल की ते अन्नधान्य कसं द्यावं, काय करावं. किंवा मग ते 25:32 हे वाचलं तर तुम्हाला कळेल. हां मग ते 7:19-21 किंवा मग ते 19:23 किंवा लूक 16:19 किंवा लूक 15:11 उधळ्या पुत्राने जसं उडवलं तसं आपण उडू नये, नाहीतर गरिबी. मी गरिबी पण बघितली ना, मी श्रीमंत पण बघितले. मी कधी पैशाचा ना कोणत्या वस्तूचा ना कुठल्या गोष्टीची किंमत नाही. मी आजपर्यंत लोकांना एक शब्द वापरतो, मी म्हणजे असा नाही बोल, माझ्या तोंडात एक शब्द आहे, मी पणा नाही करत. लोकांना कधी कधी वाटते मी करतो, मी मला कुठल्याही समोर माझ्या उभे राहा, माझा मीपणा तुम्हाला कुठेच कधी दिसून. माझी कामं स्वतःची मी जास्त काम करतो, माझी सेवा करायला मी कोणाला ठेवतो, मीपणा माणूस शिकाय स्वतःची सगळी सेवा करला. आजच्या काळात माझी गाडी चालवणं, माझं स्वतःचं काही काम करतं, स्वतःहून मी काम करतो, स्वतःचं ताटसुद्धा मी स्वतः करतो. फक्त घरात जेवण बनवणं, आणि जर मी बाहेर गेलो जेवण तर माझं स्वतःचं जेवण मी स्वतः करतो. भातसुद्धा बाहेर देऊ शकतो, कधी कधी एक टाईम मी भात बनवलं बाहेर कार्याला गेलो तर 3 टाईम खात होते. आता सकाळचं, पर संध्याकाळचं, दुसऱ्या दिवशी दुपारचं, आणि बर्फाचं खाणं भाजी ती संपलं एक बॉक्समध्ये ठेवून ते बर्फाचं ते गरमसुद्धा नाही करत, कारण वेळ नाही म्हणा मी ना, मी कोणाला माझी सेवा करायला ठेवत. यवान 12:26 दिलेलं आहे, जो माझी सेवा करते पिता त्याचा सन्मान करेल. सेवेमध्ये माणुसी गुंग लागणार नाही. प्रभू मी सेवा कराव्यास आलेला आहे, सेवा करून घेण्यास नाही. लोक बदलण्यासाठी त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणजे लोक पापात पडले ना त्यांना जवळ कसं आणताय, सेवा नाही करत. म्हणजे की माझी तुम्ही सेवा करा.